नमस्कार मी पंकज महाडिक एसएसएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत राज्यातील आणि सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवभक्त प्रशांत दादा आहेत त्यांच्याशी आपण एकूणच राज्यात काय परिस्थिती होईल आणि सातारा जिल्ह्यात आणि काही मतदारसंघात नेमकं कसं वातावरण असणार आहे काय राजकारण म्हणते यावर चर्चा करणार आहे आणि दादा आपल्याला स्पष्ट आणि परखडपणे उत्तर देतील अशी आशा आहे दादा नमस्कार काय वाटतं राज्यात कसं वातावरण वा आहे राज्यात बघायला गेलं तर याच्या आधीच सरकार होतं महाविकास आघाडीचं बऱ्यापैकी काळ हा कोरोनामध्ये लोटला कोरोनामध्ये रस्त्यावर बाहेर पडणं हे मुश्किल होतं त्यामुळं जे काय आहे प्रशासन चालवणं सुव्यवस्था कायदा सगळ्या गोष्टी चालवणं ह्या चार भिंतीच्या आतूनच कराव्या लागत होत्या परंतु जे नाबालिक वृत्तीची काही लोकं आहेत ते म्हणतायत की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते ते एन आर आय कॉम्प्लेक्समध्ये बसत होते अहो आता ते मुंबईतच राहतात तर त्यांनी तुमच्या गोट्यातून बसावं का आता ज्यांना गोटाही कसा असतो माहिती नाही ते जर ह्या भाषा करत असतील तर त्यांच्या या बालिशपणाची खरं तर किव येत आहे राहता राहायला दुसरा प्रश्न असा की आत्ताचं सरकार हे भाजपचं आहे आता हे भाजपचं आहे का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे ज्या लालकृष्ण आडवाणी असतील अटलबिहारीजी वाजपेयी साहेब असतील प्रमोदजी महाजन साहेब असतील गोपीनाथजी साहेब असतील म्हणजे यांच्या वेळेचं जे भाजप होतं त्या भाजपाची जी, जी काही तत्व होती ती तत्व विसरून स्वतःचं सत्व जपण्यात जी काही मशगूल झालेली मंडळी आहे त्यानं भाजप हे मागच पडलं आहे त्यांचा धर्माविषयीचं प्रेम नुसतं दाखवण्यापुरतं वेगळं आहे दिसणं आणि असणं यात खूप मोठा फरक आहे त्यामुळं मला असं वाटतं की आत्ताच्या जी काही भाजपमधली नेते आहेत त्यातले बरेच जण ही खूप धर्माला मानणारी त्या तत्वाला मानणारे आहेत परंतु जी पुढं पुढं करणारी जी चांदळ चौकडीतली जी काही नेते मंडळी आहेत पहिल्या फळीतली बॅटिंग करणारी ज्यांना बॅट ही धरता येत नाही आणि बॉल ही धरता येत नाही पण मला पिचवर पहिलं जायचं आहे ह्याच्यासाठी जी वाद करणारी मंडळी आहेत त्यांच्यामुळे त्याला काहीतरी एक वेगळा आकार आलाय असं मला तर वाटत कोरेगाव मतदारसंघाचे काय म्हणजे वातावरण वाटते कोण आमदार होईल आमदार कोण होईल तसं जर बघितलं तर मी कुठल्या पक्षाचा नेता नाही ना, ना माझा कुठल्या पक्षामध्ये असा जाहीर कुठला प्रवेश नाही परंतु ज्या सामाजिक संघटनेचं मी काम करतो ते गडकोटांच्यावर असतं अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यामध्ये असतं ऊस टोळीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना साडी चोळी देणं अन्नछत्र चालवणं अशा माध्यमातून आम्ही सामाजिक काम करतो परंतु प्रत्येक वेळी सामाजिक कार्यात आमच्यासाठी उभं राहणारा एकमेव माणूस आहे कोरेगाव मधला तो म्हणजे दमदार आमदार माननीय शशिकांत शिंदेसाहेब त्यांचं ना आमचं काही वेगळं रक्ताचं आहे किंवा बांधायला बांधा आहे अशातलाही भाग नाही परंतु विद्यमान आमदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना विश्वासाने तिकीट दिलं म्हणजे म्हणतात ना की नव्या नवरीला घरात घेतलं आणि त्याच नवरीनं आमच्याच घरातल्या ना तुम्ही तु जर तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आता दोन दिवसापूर्वी दानवे साहेब भाजपाचे म्हणाले की मी शिवाजी आहे त्या औरंगजेबाचं मला काही सांगू नका अरे तुम्ही ऐकूनच कसं घेऊ शकता म्हणजे अगदी जर बाळासाहेब ठाकरे जर असते आणि त्यांच्या ते दानवे साहेब असते तर मात्र शासन वेगळं असतं आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब असते किंवा प्रमोद महाजन साहेब असते तरी यांना शासन वेगळं दिलं असतं मी हकलबट्टी केली असती पक्षातून मग हे गेलं कुठं यांचं धर्मप्रेम म्हणजे बोलायचं एक करायचं एक आणि वागायचं मागचं एक हे वेगळं आहे का राजकोटला गडावर जर तुम्ही बसवता पुतळा छत्रपतींचा त्या शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी तुम्ही कोणाला काम देता तुम्हाला सांगतो एखाद्या घराचं शेड आहे ना ते पण मजबूत असतं आता तर तुम्ही स्वराज्याच्या संस्थापकाचा पुतळा उभा करताय तर त्याच्या मागे श्रद्धा असायला पाहिजे त्याच्या मागे निष्ठा असायला पाहिजे त्याच्या मागे प्रेम असायला पाहिजे म्हणजे निवडणुका आल्या की फक्त छत्रपती छत्रपती म्हणजे यांना झोपा लागत नाही म्हणजे ज्यांनी कट केले ज्यांनी कार्यस्थाने केली त्या लोकांना याचा विसर पडावा याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राचं काय आहे तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला तर ज्यावेळी शिवसेना पुटली आणि राष्ट्रवादी देखील फुटली पण त्या आधीच्या काळात शिवसेनेचे बरेचसे नेते ज्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करत होती त्यांचं मत असं होतं की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत किंवा शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी देतात आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या लोकांना ते वारंवार निधी देत असतात त्यांना मदत करतात त्यामुळे आमची कुठंतरी पिचेहाट होते आणि तेच अजितदादा महायुतीत सत्तेत गेले तर ही सगळी पार्श्वभूमी कसं बघताय वागताय माझ्यासारख्या जर कार्यकर्त्याला किंवा सामान्य माणसाला विचारायला तर मुंबईत विधानसभेत बसणारी माणसं किंवा दुसऱ्या कुठल्या तर ऑफिसमध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बैठक आहे एसी मध्ये घेऊन बसणारी माणसं ही सामान्य लोकांना दिसणारी वेगळी असतात आणि आतून असणारे खूप वेगळे असतात असं माझं एकदम स्पष्ट मत आहे त्याचं कारण असं आहे की जिला नांदायचंच नाही आहे घरात तर ती काही कारणच सांगणार हो ती थोडी सांगणार आहे की बाबा माझं सासूबरोबर पडतं माझं सासऱ्या बरोबर पडतं ज्याला नांदायचंच नाही ज्याला मलिदा खायची रोज सवय असते त्याला जर मलिदा मिळत नसेल तर तो त्याचा स्वतःचा सो, संसार थाटायला का नाही मागे पुढे बघणार मराठा आरक्षणाचा फटका कुणाला बसेल मराठा आरक्षणाचा फटका तसं जर बघितलं तर याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलं का तर नाही दिलं मग दिलं काय तर त्यांनी डब्ल्यू एस दिलं सी बी सी दिलं परंतु भाजपनं काय दिलं भाजपनं काहीच दिलं का नाही म्हणजे दाखवताना दिसलं केळ पण ती निघालं रताळ अशी परिस्थिती आहे ना मग जर तुमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आई ही तुमचीच बाप ही तुमचाच तर मग आई बापाला निर्णय घ्यायला अडचण काय आहे आपल्याच कुटुंबातले निर्णय घेताय ना तुम्ही एखादी योजना आणायची एखाद्या सामान्य महिलेला किंवा सामान्य कुटुंबातल्या लोकांना वेटीच धरायचं तर याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही ना कारण आता दीड हजार रुपयाची जी लाडकी बहिणी योजना आणली बहिणीसाठी योजना आणली मान्य बहिणी खुश झाल्या आपण दाजी रस्त्यावाले त्याचं काय शंभर रुपयेचे स्टॅम्प बंद केले तो पाचशे रुपये झाला एखाद्या कुटुंबाचं स्वप्न असतं की स्वतःच्या कष्टावर मी माझी दुचाकी घ्यावी परंतु त्याच्यासाठी असणारा एक क्रमांक माझ्या आवडीचा असावा असं माझंही स्वप्न आहे उद्या तुमचंही असेल पण आज जे तीन हजार रुपये मध्ये नंबर मिळत होता आज त्याचे दुप्पट पैसे झाले ना साहेब सिलेंडर किती रुपयाला होता आता तो साधारणतः आठशे साडेआठशे वर गेला हरभऱ्याची डाळ म्हणजे ती डाळ आता एक पाहुणा आला की एकच डाळ द्यायची आणताना अर्धा किलो आणि तर ती वर्षभर वरे टिकवावी अशी परिस्थिती कुटुंबांची झाली मग ती की योजना करायची काय लाडकी बहीण त्याचबरोबर सुरक्षित बहीण पाहिजे का हो निश्चित पाहिजे त्याचं कारण असं आहे की आम्ही गोसेवेमध्ये काम करणारी लोक गाई ही आपली आई असते आणि गाई ही आपली ताईही असते त्यामुळे जसं आम्ही गो मातेचं रक्षण करतो तसं आपल्या बहिणीचंही रक्षण करावं मग ते जितकं शिवभक्तांची जबाबदारी आहे किंवा सामाजिक संघटनांची जबाबदारी आहे तशी राजकीय पक्षांची जबाबदारी नाही का आज बदलापूरमध्ये केवढं मोठं प्रकरण घडलं काही क्षणामध्ये तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित होतं सत्ता तुमच्याकडे आहे सत्ते पुढे शानपण चालत नाही असं म्हणतात ना ते बऱ्यापैकी खरंच आहे ना पण ते घेतल्यानंतर मग आम्हाला तोटा काय होईल मग आमची इथं सीट बसेल का मग आम्हाला इथं फायदा होईल का हे जे काही आहेत ते मला कसं काहीतरी मिळेल याच्या स्वार्थापोटी सामान्य लोकांची फक्त भरड करायची जात्यामध्ये त्याला बारीक खोलात टाकायचं आणि बाजूने इस्कुटून घ्यायचं एवढीच नीतिमत्ता असलेली ही लोक मग ते कुठल्याही पक्षाचे असो मतदारसंघात दडपशाहीचं किंवा हुकुमशाहीचं वातावरण आहे अशी कायम चर्चा होते आणि याला दोन घटनांमुळे आता सध्या जोरदार चर्चा आहे त्यात एक महत्त्वाची घटना म्हणजे शशिकांत शिंदेंच्या प्रचाराला आलेल्या व्यक्तीचा ऊस पेटवला गेला असं शशिकांत शिंदे यांनीच टीका केली आणि कालची दुसरी घटना म्हणजे ज्या तरुणानं सोशल मीडियावर स्टेटस ठेवला तर बाबतीत त्याच्यावरही पोलिसांकडून त्याला मारहाण झाली अशी म्हणजे त्यांच्याकडून अशी टीका केली जाते तर मग ह्या सगळ्या गोष्टींवर व्यक्ती स्वातंत्र्य कुठं हिरावून घेतलं जाते असं वाटतंय का नाही काय झालंय म्हणजे माणसाला स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे नेत्यांच्या लक्षातच येत नाही माझं जर एखादं मत असेल तर ते मांडण्याचा मला संविधानानं अधिकार दिलाय ना जर एखाद्या शेतकऱ्याचा ऊस जाळला जातोय तर तुम्ही स्वतःला गोड म्हणून घेता कसे मी गोड आमदार आहे मी कार्यसम्राट आहे तर तुम्ही अशा या गोष्टीकडे लक्ष देणं खूप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की नेता कधी या मार्गावर जात नसला तरी त्याचा कार्यकर्ता निश्चित जातो आणि मग कार्यकर्ता कोणाचा ऐकतो मग कदाचित नेत्याचंही ऐकू शकत असेल काल परवा एक पुशेगावमध्ये मध्ये घटना घडली एका युवकानं त्यांच्या नेत्याचा फोटो ठेवला तर बिघडलं कुठे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे प्रसारमाध्यमावर त्याची आचारसंहिता भंग न करता जर काय ठेवलं तर दुखत काहीच नाही ना साहेब सत्तेमध्ये असल्यामुळं प्रशासन ही वेटीच धरायचं कदाचित ज्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या मुलाला मारहाण केली त्याच्या मनात नसताना सुद्धा त्याला हे कृत्य भाग कृत्य करण्यास भाग पाडलं असावं असं मला वाटू शकतं ना कारण कुठला अधिकारी हा अमानुष कधी कोणाला मारत नाही काहीतरी त्याच्यामागं कारण असावं लागतं पण कालचा प्रकार हा खूपच चुकीचा होता मग याच्या आधीचे जर बघितले प्रत्येकाचे व्हॉट्सअप ग्रुप बघितले किंवा फेसबुकला बघितलं तर खूप चित्र विचित्र आहे इन्स्टावर जर तुम्ही बघितलं तर मी आता एक दोन दिवसापूर्वी फडणवीस साहेबांची पत्नी एका मंचावर गाणं म्हणताना मी बघितले त्याच्या जर कमेंट तुम्ही वाचाल ना साहेब तर आपले आपल्याला लाज वाटते की अरे अरे हे चुकतंय कुठेतरी म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की ज्याला त्याला अभि स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वतःच काहीतरी मत मांडण्याचा अधिकार आहे हा त्याने जर समजा एखाद्याला शिवीगाळी केली तर ते निश्चित चुकीचं आहे त्याला शासन झालंच पाहिजे परंतु आपल्या विरोधकाचा स्टेटस त्यानं ठेवला आहे म्हणून त्याला मारहाण करणं हे अगदी चुकीचं आहे मी तुम्हाला सांगू तुम का शशिकांत शिंदे साहेब हे आहेत ना हे शत्रूलाही जवळ घेणारा नेता आहे म्हणजे तो कुठल्या पार्टीचा आहे मग तू माझ्याकडे काम घेऊन आलायस असं म्हणणारा नेता नाही मी तुम्हाला सांगतो एक साताऱ्याच्या शेजारी एक शिवाजीनगर नावाचं गाव आहे तिथल्या एका युवकाचं नोकरीसाठी पैसे भरले होते मुंबईमध्ये आणि तो अक्षरशः कंटा कंठाळला की मला पैसे द्या मागून मागून ते काही दाद देत नव्हते मुंबईवाले ज्या दिवशी मी खिंडवाडीमध्ये दुर्गादेवीची आरती चालू होती त्या खिंडवाडीच्या मंडळाची आणि अनावधानान मी साहेबांना भेटलो साहेब असं असं सामाजिक काम आहे साहेबांनी त्या क्षणाला मला गाडीत घातलं आणि मला मुंबईला नेलं एक दिवस राहिलो पण दुसऱ्या दिवशी त्या बिचाराचे सगळे पैसे हे मिळवून दिले देण्यात आले मग याच्यामध्ये त्यांनी बघितलं का की तो माझ्या मतदारसंघातला आहे ना। मा का नाही ना म्हणजे जसे शशिकांत शिंदे आहेत मर्यादा सोडून सीमारेषा सोडून जर एखाद्याला मदत करत असतील विरोधी पक्षातल्यालाही जर मदत करत असतील तर त्यांच्यासारखं विशाल समुद्रासारखं मन कोणाचंच नाही ना मग दुसऱ्या एखाद्या विरोधकाला दम द्यायचा आणि त्याच्याकडून काहीतरी करून घ्यायचं हे एकदम चुकीचं आहे अगदी तुम्हाला सांगायचं तर मी जिथं राहतो मी राहतो कोरेगाव मतदारसंघात एखाद्या रस्त्याच्या बाजूला असणारं गवत काढायला जरी त्यांचा कर्मचारी आला कारण सत्ता त्यांच्याकडे तरी त्या कर्मचाऱ्याला त्रास दिला जातो काय विरोधकाच्या इथं गेलास हे जर शशिकांत शिंदेसाहेब असते तर त्यांनी कसलीही तमा न बाळगता विचार न करता हे जावा तेवढं काढून या म्हणजे नेताच खरंच मोठ्या मनाचा आहे त्यामुळं माझ्या संघटनेचा उद्या आणखी आमच्या चार पाच संघटना ज्या करतात त्या पाठिंबा देत आहेत आम्हीही पाठिंबा दिला आहे आम्ही अद्याप तरी कुठल्या पक्षाचा झेंडा नाही हातात घेतला परंतु ज्या महेश साहेबांनी उद्धव सेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ते जर त्यांचे कार्यकर्ते जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असतील आम्हाला धर्मप्रेम शिकवत असतील तर हा त्यांचा बालिशपणा असं मला वाटतं भले जरी वयान मोठ्या असतील तरी जवळपास वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही शिवसेनेक म्हणून काम करतो शिवसेनेचे विचार झाला आम्हाला आवडते बाळासाहेबांचे विचार आवडतात वाजपेयी साहेबांचे विचार मला आवडतात प्रमोद महाजन साहेबांचे विचार आवडतात ह्या लोकांना एक तत्व होते स्वतःचे नियम होते स्वतःचं काहीतरी विजन होतं ज्या माणसानं एका मतासाठी केंद्रातली सत्ता धुडकवली अहो एक आपल्या घरात बिल्डिंगमधल्या सोसायटीचा सभासद व्हायचं जरी असेल ना तरी हाणामारी होते जर देशाची सत्ता जर माणूस सोडत असेल तर याच्या पलीकडे तत्व जपणारा माणूसच या भारतात कोणी नाही त्यामुळे माझा वाजपेयी साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा कट्टर हिंदुत्ववादाची व्याख्या काय कट्टर हिंदुत्ववादाची व्याख्या प्रत्येकाच्या पक्षाला जशी सोयीची आहे तीच यांची व्याख्या तुमच्या मनातली म्हणजे कसा असावा हिंदुत्ववादी म्हणजे आता माझं एक मक्ष सांगतो आम्ही हिंदुत्ववादी आहे आम्ही विचारधारा जपतो किंवा त्या विचारांवर चालतो तर तुमच्या मनातली काय व्याख्या माझी हिंदुत्ववादाची व्याख्या अशी आहे धर्माचं रक्षण हे झालंच पाहिजे लव सारखी प्रकरणं थांबलीच पाहिजेत त्याबद्दल दुमतच नाही पण एखाद्या व्यक्तीचा अपघात झालाय आणि तो समजा मुस्लिम आहे तर त्याला मदत करणं हा आपला खरा धर्म आहे मग तो कुठलाही माणूस असू दे कुठल्या जातीचा असू दे कुठल्या पंथाचा असू दे त्याला मदत करणं हा आपला पहिला धर्म आहे शेजार धर्म जर तुम्ही पाळाल तर आपला धर्म जगेल असं मला वाटतं मतदारसंघात बेरोजगारी आहे का हो निश्चित आहे मतदारसंघातली बरीच लोक हे सातारा सोडून पुण्याला आणि मुंबईला स्थित होतात त्याचं कारण काय आहे इकडे परिस्थितीच ते म्हणजे मी रस्ते केले मी नाले केले याला विकास म्हणत नाही सर विकास याला म्हणतात की ज्या घरातला एकतरी मुलगा इथं नोकरी करतो इथं व्यवसाय करतो त्याला व्यवसायाला आम्ही पाठबळ दिले त्याला नोकरी करण्यासाठी आम्ही पाठबळ दिले त्याला विकास म्हणायचं असं माझं मत आहे ज्यावेळी शशिकांत शिंदे साहेबांनी देगावला एक एम आय डी सी वाढत होती त्याचं क्षेत्र वाढलं तर महेश शिंदे साहेबांनी त्या क्षेत्रासाठी समर्थन दिलं होतं परंतु शशिकांत शिंदे साहेबांनी त्याला समर्थन दिलं नव्हतं त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्यांच्या जा जागा जास्त जात होत्या मग त्यांच्यासहित आमच्याही सारख्याच एक मत आहे की सातारा जी जुनी एमआरडीसी आहे बऱ्यापैकी सगळं ओसाडच येतात मग आधी तिथं डेव्हलपमेंट करा तिथला विकास करा पुनर्विकास करा त्या महामंडळाचा आणि मग नवीन ठिकाणी जावा ना मग आपलं जुनं घर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या घरात राहायला जायचं ते घर तसंच ठेवायचं तिसऱ्या घरात राहायला जायचं असं ना कुटुंब वाढत नाही ना ना भावकी वाढत नाही तसंच पण आहे ना विकासाचं जुनं जे काय आहे त्याचा विकास करून तुम्ही पुढे चाललं पाहिजे तर हे होते शिवभक्त प्रशांत दादा त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची अगदी परखड आणि स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत धन्यवाद दादा धन्यवाद